आयटीच्या रडारवर महाराष्ट्रातले एक दोन नव्हे तर जवळपास 40 आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची बेहिशोबी आणि बेनामी मालमत्ता जमवल्याचं आयटीच्या चौकशीत उघड झालंय. विशेष म्हणजे ही मालमत्ता जमवल्या प्रकरणी या बड्या बाबूंना नोटीसही पाठवण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणातला आयटीचा फायनल रिपोर्ट Zee24 हाती आलाय. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, MSRDC, गृहनिर्माण या खात्यांमधल्या बड्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. मुंबई पोलिसातल्या बड्या अधिकाऱ्यांची नावं देखील या भ्रष्ट बाबूंच्या यादीत असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय. विविध खात्यांमध्ये हे बडे अधिकारी कोट्यवधी रुपये दलाली घेऊन दलाली करत असल्याचं उघड झाल्यानंतर आयटीनं या विविध खात्यांमधल्या अधिकाऱ्यांवर धाडी घातल्या होत्या. यातून सुमारे 40 अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत आणि या अधिकाऱ्यांची यादी Zee24 हाती आली आहे. बेनामी मालमत्ता जमवणारे कोणत्या खात्यात किती अधिकारी आहेत ते आता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. नगरविकास खात्यात 2 आयएएस अधिकारी आहेत जे आयटीच्या रडारवर आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात 6 अधिकारी आहेत ज्यांना आयटीनं नोटिसा पाठवलेल्या आहेत. MSRDC 2 आयएएस अधिकारी. उद्योग खात्यातील 4 अधिकारी. गृहनिर्माण विभागातही 2 आयएएस अधिकारी आहेत ज्यांना आयटीनं नोटीस पाठवलेली आहे. पर्यटन विभागातील 1 अधिकारी आहेत. मंत्रालयातील 6 अधिकाऱ्यांना आयटीनं नोटिसा पाठवलेल्या आहेत. तर सिडकोमधील 1 आयएएस अधिकारी आहे जो आयटीच्या रडारवर आहे. गृह खात्यात 1 आयपीएस अधिकारी आहेत, ते देखील आयटीच्या रडारवर आहेत. महाराष्ट्र पोलीसमध्ये 8 आयपीएस अधिकारी आहेत ज्यांची नावं या भ्रष्ट बाबूंच्या यादीत आहेत. मुंबई पोलीसमध्ये देखील 4 आयपीएस अधिकारी आयटीच्या रडारवर आहेत. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडून. निनाद, 40 आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची नावं भ्रष्ट बाबूंच्या यादीत आहेत, काय नेमकं घडलेलं आहे, काय अधिक माहिती आहे? हेमाली, आपण जर पाहिलं तर आपल्या हाती हा जो इन्कम टॅक्स विभागाचा अत्यंत महत्वाचा आणि जो रिपोर्ट लागलेला आहे त्यातनं असं पुढे येतंय की महाराष्ट्राच्या तिजोरीवर महाराष्ट्राच्या प्रशासकांनीच डल्ला मारलाय की काय. हे सगळं प्रकरण जे आहे ते साधारण 1.5 महिन्यापूर्वी पुढे आलं. 1.5 महिन्यापूर्वी पुणे आणि मुंबई भागामध्ये इन्कम टॅक्स विभागाने काही धाडी मारल्या होत्या. त्या धाडी दलालांवरती मारण्यात आल्या होत्या. या दलालांच्या घरी आणि ऑफिसेसमध्ये जी कागदपत्रं सापडली त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना असं लक्षात आलं की महाराष्ट्रातले जवळपास 40 अधिकारी जे आहेत आयपीएस आणि आयएएस हे विविध खात्यांच्या माध्यमातून लाचखोरी करून त्यांना फाईल्स आणि टेंडर्स देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाचखोरी करतायत. ही जी लाच आहे ती साधारण ती विविध फ्लॅट्स, गाड्या आणि जमिनी या माध्यमातून दलालांकडून घेतली जात होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाने 1.5 महिना साधारण चौकशी केल्यानंतर काही बड्या अधिकाऱ्यांना मंत्रालयातल्या मुंबई पोलिसांमधल्या या सगळ्यांना नोटिसा पाठवल्या. यानंतर नोटिसांनंतर त्यापैकी काही अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली. या चौकशीचा जो फायनल रिपोर्ट आहे तो Zee24 हाती लागलाय आणि यामध्ये साधारण 40 जणांची नावं आहेत. आपण ती कुठल्या विभागाचे किती अधिकारी आहेत हे आताच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. यांची नावं सुद्धा आपण लवकरच जाहीर करणार आहोत. पण याआधी थोडस आणखीन माहिती देण्याची हे आहे की यापैकी 2 ते 3 अधिकारी असे आहेत की ज्यांच्याकडे जवळपास 400 ते 500 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचं या रिपोर्टमध्ये पुढे आलेलं आहे. या रिपोर्टमध्ये नेमकी कोणाची नावं आहेत हे आपण लवकरच जाहीर करणार आहोत हेमाली. पण Zee24 आलेल्या यादीनुसार जवळपास 40 आयपीएस आणि आयएएस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या इन्कम टॅक्सच्या रडारवर आहेत. खरं कुणाकुणाकडे ही इतकी बेहिशोबी, बेनामी आणि कोट्यवधी मालमत्ता आहे हे आम्ही लवकरच सांगणार आहोत. धन्यवाद निनाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पुन्हा एकदा पाहणार आहोत बेनामी मालमत्ता जमवणारे कोणत्या खात्यात किती अधिकारी आहेत ते. नगरविकास खात्यात 2 आयएएस अधिकारी आहेत ज्यांनी बेनामी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा संशय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात 6 अधिकारी आहेत ज्यांना आयटीनं नोटिसा पाठवलेल्या आहेत. MSRDC 2 आयएएस अधिकारी. उद्योग खात्यातील 4 अधिकारी. गृहनिर्माण विभागात 2 आयएएस अधिकारी.
पर्यटन विभागातील एक अधिकारी आहे ज्यांना आयटीने नोटिसा पाठवलेल्या आहेत. भ्रष्ट बाबूंच्या यादीत या अधिकाऱ्यांची नावे. मंत्रालयातील सहा अधिकारी या यादीत आहेत. सिडकोमधील एक आयएएस अधिकारी आहेत ज्यांना आयटीने नोटीस पाठवली आहे. गृह खात्यात एक आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलीसमध्ये असे 8 आयपीएस अधिकारी आहेत ज्यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांमध्ये देखील 4 आयपीएस अधिकारी आहेत ज्यांना आयटीने नोटीस पाठवली आहे. आम्ही आताच तुम्हाला कोणत्या विभागात किती अधिकारी भ्रष्ट आहेत ते दाखवले. मात्र लवकरच या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नावांची यादीही तुमच्या समोर आणणार आहोत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.